नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका युट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं कोकणी आणि मालवणी पद्धतीचं जे कांदा खोबऱ्याचं वाटण करतो त्याची रेसिपी. ते कशा पद्धतीने टिकवलं जाईल ह्याच्या टिप्स सकट मी तुम्हाला ती दाखवणार आहे. तर इथे मी घेतले दोन मिडियम आकाराचे कांदे, एक सुकं खोबऱ्याची वाटी घेतली, एक अर्धा ते पाऊण इंच आलं घेतलंय, 7 ते 7 लसणीच्या पाकळ्या आणि थोडस तेल लागणार आहे. तर ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबऱ्याचाही युज करू शकता, पण मी इथे आपल्याला वाटण टिकवायचंय म्हणून सुकं खोबरं वापरते. तर सेम समप्रमाणात जर तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल, पण आपल्याला जर सुकं खोबरं आपण घेतलं तर आपलं वाटण हे अगदी 15 दिवस फ्रीजरमध्ये व्यवस्थित राहतं आणि काही खराब होत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये, त्यामुळे आपलं हे वाटण जे आहे ते अगदी छान राहतं. आणि ह्या वाटणाचा उपयोग म्हणजे आपल्याला उसळीमध्ये आणि कोणत्याही प्रकारच्या भाज्या जर झटपट करायच्या असतील आणि आपल्या घरात वाटण रेडी असेल तर आपण लगेच करू शकतो. चला तर सुरुवात करूया. आता इथे मी कढई ठेवली आहे, अगदी थोडस तेल मी टाकणार आहे याच्यामध्ये कांदा भाजण्यापुरतं. कढई टाकली, त्याच्यामध्येच आपण कांदा, आलं आणि लसूण सर्व एकत्र छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. हेच वाटण आपण चिकन मध्येही वापरतो, मालवणी चिकन मध्ये आपलं हेच वाटण घेतो. चिकन बनवताना आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना यूज करतो, हवं असलं तुमच्या आवडीनुसार. आणि मला टिकवून ठेवायचं म्हणून 1-7 दिवस त्यासाठी मी त्याच्यात कोथिंबीर यूज नाही केली. जळता कामून नाही कच्चाही राहायला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला फक्त घातलेलं बंद करायचं. छान लालसर झालेला आहे कांदा आपण, त्याच्यामुळे 2 मिनिटांनी मला परतणार आहे आणि मग आपण खोबरं भाजून घ्यायला. कांदा आता झालेला आहे आपला, काढून घेते. आता हे खोबरं मी भाजून घेते. छान लालसर करून घ्यायचंय.
छान लालसर रंगावर झालं. त्याला मी आता एक दोन मिनिटांमध्ये काढणार आहे. आता हे थोडं आपलं वाटण गार झाल्यावर आपल्याला ते मिक्सरमधून फिरवायचं आहे. आपला खोबरा छान लालसर झालेला आहे. मी गॅस ऑफ करते आणि याला आपण काढून घेऊया. आता कढई गरम आहे. तर हे गार झाल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण खोबरं बारीक करून घेणार आहे आणि ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपल्याला खोबरं मिक्स करायचं आणि हे वाटण आपल्याला ठेवून द्यायचं. तर आता थोडा वेळ गार होऊन द्या. आता सर्वप्रथम हे आपलं खोबरं थंड झालेलं आहे ते मी बारीक करून घेणार आहे. इथे मी कुठेही पाणी यूज करणार नाहीये. खोबरं आपलं छान बारीक झालंय. ह्याला मी काढून घेणार आहे. तर हा जो कांदा आलं आणि लसूणचं जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं. इथे जे मी तुम्हाला प्रमाण दाखवलंय ते तुम्ही वाढवलं तर तुमचं जास्त प्रमाणाचं होईल. म्हणजे एक 10 दिवस वगैरे तुमचं वाटण टिकू शकतं. इथे मी 2 कांद्यांचंच प्रमाण दाखवलंय. ते आपल्याला 4 ते 5 दिवस जातं साधारण. परत एकदा फिरवून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी न टाकताही त्याला पाणी सुटलंय. कारण की कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज नाही लागत आणि पाणी न टाकता केलेलं वाटण आपलं छान टिकत. परत एकदा मी याला फिरवून घेणार आहे. आता ह्यामध्येच आपल्याला हे जे आपण खोबरे बारीक करून घेतले तेही फिरवून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार. बघा, अजिबात मी पाणी टाकलं नाहीये तरी पण मस्त असं छान एकजीव झालंय. Thank you.
अशा प्रकारे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालंय. तुम्ही नक्की करून बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास शेअर करा आणि कमेंट करा.